नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती। गणपतीला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी करा हे उपाय। जीवनातील कष्ट आणि अडचणी संकटे लवकरच दूर होतील। कोणतेही धार्मिक कार्य असो किंवा शुभ कार्याची सुरुवात ही नेहमी गणेश पूजनाने होत असते। भगवान श्री गणेशाला विघ्नहर्ता नावाने देखील ओळखले जाते। बुधवारचा दिवस हा गणपतीला समर्पित असून बुधवारी श्री गणपतीची विधिवत पूजा केल्यास संकटापासून मुक्ती मिळते, तसेच कामात येत असलेले अडथळे दूर होतात, यशाचा मार्ग मोकळा होतो। आपल्या देखील कामात अडथळे येत असतील तर बुधवारी हे उपाय नक्की केल्याने विघ्नहर्ता श्री गणपतीची कृपा होते। व्यक्तीच्या कामातील अडथळे आणि जीवनातील कष्ट दूर होत सुखसमृद्धी येते। त्यामध्ये महत्त्वाचा उपाय म्हणजे बुधवारचा दिवस हा गणपतीला समर्पित असून या दिवशी त्याची पूजा केली जाते। या दिवशी पूजा केल्याने भगवान गणेशजी प्रसन्न होतात। बुधवारच्या दिवशी पूजा करताना भगवान गणपतीला कुंकवाचा तिलक लावावा। असे केल्याने भगवान गणपती प्रसन्न होतात व भक्तांचे सर्व विघ्न दूर होतात। तसेच दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजेच गणपती पूजेमध्ये दुर्वेला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे गणपती पूजेत दुर्वा अर्पण केल्या पाहिजेत। दुर्वा अर्पण केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात, भक्तांच्या कामातील अडथळे दूर होतात। त्याचप्रमाणे तिसरा उपाय म्हणजेच गणपती बाप्पांना मोदक अतिप्रिय आहेत, त्यामुळे प्रत्येक पूजेत मोदक ठेवला जातो। जर जीवनातील काही समस्या असतील तर बुधवारी पूजेदरम्यान मोदकाचा नैवेद्य आवश्यक दाखवावा, यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतील। त्याचप्रमाणे चौथा उपाय तो म्हणजे विशेष मनोकामना पूर्तीसाठी मंत्र ओम ग्लोम गौरीपुत्र वक्रतुंड गणपती गुरु गणेश ग्लोम गणपती रिद्धीपती माझे संकट दूर कर या मंत्राचा जप केल्याने जीवनातील विघ्न बाधा दूर होतात। यासह खोळंबलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात होते। धन्यवाद। कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ? जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।